वळूयात पुढच्या बातमीकडे। अजित पवारांनी पुन्हा एकदा भाजपवरती निशाणा साधलाय। लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक आजारी असतानाही त्यांना राज्यसभेच्या मतदानासाठी बोलावलं, जीव धोक्यात घालून ते मतदानाला गेले आणि आता दोन मतं नसती पडली तरी आकाश कोसळलं नसतं, तर त्याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देताना त्यांना प्रॉब्लेम काय आहे असा थेट सवाल केलेला आहे। मुक्ताताई आणि लक्ष्मण दोघेही एवढे गंभीर आजारी होते, पण यांच्या राज्यसभेचा आणि विधान परिषदेचे उमेदवार निवडून येण्याच्या करता ॲम्ब्युलन्स केलं आणि यांना तिकडे नेलं, एवढं काय नडलेलं होतं? एक दोन मतं कमी झाली असती तर काय आकाश पाताळ खर पडलं नसतं, उलट ती दगदग त्यांना सहन होत नव्हती, पण पक्षाकरता गप्प बसले। एवढा मनाचा मोठेपणा दिलदारपणा यांनी दाखवला कुणी त्या आमदारांनी, पण कुठेही बाबा नका, हे निवडणुकीच्या पेक्षा तुमचा जीव महत्वाचा आहे, तुमचं आरोग्य महत्वाचं आहे, हे तर सांगायला पाहिजे होतं, परंतु स्वार्थी लोकांनी ते सांगितलं नाही। ते आजारी असताना पण तुम्ही मतदान करून घेऊन जातात, त्यांना काय प्रॉब्लेम आहे? आमच्याकडे असे आमचे नेते आहेत की जे पक्षाकरता स्वतःचा जीव दावावर लावून देखील त्या ठिकाणी मतदान करायला येतात, त्यांचा आम्हाला गौरव आहे। त्यांच्या पक्षासारखे केवळ स्वार्थी नेते आमच्याकडे नाही आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यामध्ये सध्या पोटनिवडणुकीची धूम पाहायला मिळते आहे। भाजप आणि महाविकास आघाडीनं जोरदार प्रचार करायला सुरुवात केलेली आहे। पिंपरीमध्ये नाना काटेंच्या प्रचारामध्ये अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली। गेल्या 6 महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारला पाय उतार व्हावं लागलं आणि त्याचा बदला घेण्याचे आदेश पवारांनी कार्यकर्त्यांना दिलेत। ज्यांनी गद्दारी केली त्यांचा शिवसेना उभारण्यामध्ये काय वाटा आहे असा सवालही अजित पवारांनी केलाय। तर आता या प्रचाराच्या धुरळ्यामध्ये मतदार कुणाच्या पाड्यात मतं देतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल। शिवसेना काढली कुणी हे तुम्हाला माहिती आहे, हे जे गेले त्यांचा शिवसेने काढण्यामध्ये काही खारीचा तरी वाटा आहे, नाकाचा तरी वाटा आहे, काही संबंध आहे? शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांनी तिकीट दिलं म्हणून निवडून आणलं यांना। अहो आम्ही महाराष्ट्रात बघितलं, पानपट्टीवाले, उडाप वाहनं चालवणारे साधी साधी माणसं, वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं या महाराष्ट्रामध्ये खासदार आमदार झाली। ज्या प्रकारे उद्धव ठाकरे साहेबांना महाविकास आघाडीचं नेतृत्व सोडावं लागलं, म्हणजे मुख्यमंत्रीपद, नेतृत्व नाही मुख्यमंत्रीपद, आणि पायउतार व्हावं लागलं, त्याचा बदला शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं घ्यायचा आहे। पिंपरीत मी अण्णाला उभं केलं, भोसरीमध्ये अपक्ष म्हणून मला वाटतं विलास उभा राहिला, आणि मग इथं आपण आत्ता जो अपक्ष आहे त्याला पाठिंबा दिला, आणि त्या ह्या सगळ्यामुळं ती मतं मिळाली। त्या आपल्याला व्यवहारात माहिती आहे, बेडूक केव्हा फुगतो बेडकाला वाटतो मीच फुगलो, पण ते फुगलेलं पण काही खरं नसतं, आणि शेवटपर्यंत आपण प्रयत्न केला। ह्याच्यामध्ये बोलवता धनी सचिन अहिर मला तर दुसराच कोणतरी दिसतोय।